आपल्या सर्व युवा शक्तीला हे माहिती आहे की या देशामध्ये जेव्हा जेव्हा क्रांती झाली तेव्हा तेव्हा युवा शक्तीचा जागर झाला आणि या देशाच्या क्रांतीमध्ये युवा शक्तीने अत्यंत मोठा योगदान या ठिकाणी दिलं हे आपल्या देशाच्या इतिहासामध्ये आपल्या अनेक पिढ्यांनी बघितलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्वराज्याचा जो प्रण घेतला तो सुद्धा युवा असताना युवा शक्तीच्याच भरोश्यावर युवा शक्तीच्याच संघटन तयार करून त्या ठिकाणी केला. आणि आपल्याला हे ज्ञात आहे की स्वामी विवेकानंदांनी सुद्धा युवकांना देशाचं भविष्य म्हणून त्या ठिकाणी पाहिलं आणि देशाचं भविष्य म्हणून युवा शक्तीचा जागर स्वामी विवेकानंदांनी केला. मोदीजींनी हे ओळखलंय, मोदीजींनी हे बघितलंय, मोदीजींनी या बाबीचा अभ्यास केलाय की जगामध्ये युवा शक्तीचा जागर लक्षात घेऊन मोदीजींनी युवा शक्तीला या ठिकाणी मोदीजींनी युवा शक्तीवर विश्वास निर्माण केला आणि युवकासाठी या युवा शक्तीसाठी महत्वाची जागा आपल्या सरकारमध्ये केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी या देशाला देण्याचा प्रयत्न केला. आज बघा मोदीजींना या देशामध्ये जे सर्वात जास्त फॉलो करतात ती युवा शक्ती फॉलो करत. आज युवा शक्ती मोदीजींच्या मागे उभी आहेत. आज आपण या ठिकाणी आलो आणि इथं निघून गेलो एवढंच हे महासंमेलन नाही आहे. तर मी विनंती करणार आहे मोदीजींच्या 10 वर्षाच्या युवा कल्याणाच्या जलकल्याणाच्या सामाजिक कल्याणाच्या राष्ट्र कल्याणाच्या ज्या ज्या गोष्टी आहे त्या सर्वांनी या ठिकाणून घेऊन जायच्या आहे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की पुढच्या काळामध्ये एक तरी काम या युवा शक्तीने एक तरी कार्य असं करावं जे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचं असावं.